गेले दोन दिवस राजारामपुरीतील काही भागात नळाला अत्यंत गढूळ पाणी येत आहे आधीच हवामानातील बदलामुळं आजारपण वाढलंय अशा परिस्थितीत गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात आहे अक्षरशः चहाच्या रंगाचं गढूळ पाणी येत असल्यानं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे राजारामपुरी नववी गल्ली परिसरात गेले दोन दिवस महापालिकेकडून गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय तांबड्या रंगाच्या पाण्यात माती आणि अन्य कचरा असल्याचं स्पष्टपणे दिसतंय हे गढूळ पाणी पिण्यास काय तर वापरण्यासही अयोग्य आहे त्यामुळं राजारामपुरी परिसरातल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे अचानक गढूळ पाणी का येतंय याचं कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र तवनाप्पा पाटणे हायस्कूल परिसरात अनेक घरात गढूळ पाणी येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं तातडीनं लक्ष घालून स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी आहे